नमस्कार, मी डॉक्टर नचिकेत दीक्षित. आज आहे 1 ऑगस्ट 2022. बरोबर 6 वर्षापूर्वी म्हणजे 2016 साली आम्ही आजच्या दिवशी एक रेकॉर्डला सुरुवात केली होती. तो रेकॉर्ड होता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. आम्ही असं ठरवलं होतं की श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती 1 महिन्यामध्ये 106 कार्यक्रम करायचे आणि देवाच्या आशीर्वादाने ते सक्सेस झालं आणि 31 ऑगस्ट 2016 पर्यंत म्हणजे 1 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण केले 106 कार्यक्रम आणि विषय होता श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु. आम्ही व्याख्यानांच्या आणि प्रवचनांच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम केलेले होते आणि देवाने कुठेही खंड न पाडता आमचा जो काही संकल्प होता तो पूर्ण करायला आम्हाला मदत केलेली होती. तर श्रावण महिना सुरू आहे. नाग नरसोबाच्या चित्रावरती ज्या कथा आहेत त्या कथेविषयी आपण पाहणार आहोत. आपण पहिली कथा पाहिली नरसिंहाची आणि दुसरी कथा याच्यामध्ये आलेली आहे ती आहे श्रीकृष्णाच्या चरित्रामधली कालियामर्दन. मथुरेमध्ये जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीमध्ये एक मोठा विषारी नाग आपल्या परिवारासह राहत होता. वास्तविक पाहता अशा नागांचं अस्तित्व जे असतं किंवा वास्तव्य जे असतं ते खोल समुद्रामध्ये असतं, परंतु तो नाग तिथे न राहता आपल्या परिवाराबरोबर या यमुना नदीच्या डोहामध्ये राहत होता आणि संपूर्ण पाणी जे आहे ते दूषित करत होता आपल्या विषामुळे. आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील लोकांना प्रचंड भय होतं, मुलं त्या नागाच्या भीतीमुळे त्या ठिकाणी जात देखील नव्हती. अशा वेळेस बाळकृष्ण जो आहे तो धावून आला. साधारणपणे 8-9 वर्षाचं वय असेल आणि मित्रांबरोबर खेळत असताना चेंडू जो आहे तो नदीमध्ये गेला. मित्राने सांगितलं की तुझ्यामुळे गेलेला आहे, तो आणून दे. आणि कृष्णाने मागचा पुढचा विचार न करता त्याने त्या यमुना नदीमध्ये प्रवेश केला, कारण कृष्णाला संधी हवी होती. जे यशस्वी लोक असतात ते संधी शोधत नसतात, ते संधी तयार करत असतात. अशी संधी कृष्णाने तयार केली आणि त्याने त्या डोहामध्ये प्रवेश केला. पुढे भागवतामध्ये असं वर्णन आहे का तिथे नागाची आणि कृष्णाची भेट झाली आणि कृष्णाने प्रेमाने समजून सांगितलं का तुझं वास्तव्य या ठिकाणी नाही आहे, तू हे सोडून जा. परंतु नागाने ते ऐकलं नाही आणि थोडा वेळ दोघांमध्ये युद्ध झालं आणि कृष्णाने पूर्ण ताकद लावून त्या नागाला जे आहे हरवलेलं होतं. नाग म्हणाला की मी हरलेलो आहे, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे, मी इथून आजच निघून जातो. पण कृष्ण म्हणाला की असं चालणार नाहीये, कारण की किनाऱ्यावरती माझे गावातली लोक माझे आई वडील काळजी करत असतील, पण सुखरूप किनाऱ्यापर्यंत तू वरती घेऊन जा. आणि त्यावेळेस नागाने सांगितलं की माझ्या डोक्यावर उभा राहा, मी तुला किनाऱ्यापर्यंत सुखरूप घेऊन जातो. आणि वर येत असताना कृष्ण त्या नागाच्या डोक्यावर नृत्य करत आलेला होता. ते नृत्य जे आहे आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या सर्व कथेमध्ये एक रूपक दडलेलं आहे. रूपक अगोदर काय हे समजून घ्या. आपल्याला कोणत्या तरी गोष्टीला उपमा द्यावी लागते. उदाहरणार्थ लंका सोन्याची होती, ती खरंच सोन्याची लंका होती का? नाही, तर लंका ही सोन्यासारखी होती, पण आपण सहज म्हणतो की रावणाची लंका जी आहे ती सोन्याची होती. म्हणून या कथेतून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, तो बोध आहे का तुम्ही स्वतःच्या संधी स्वतः निर्माण करा. त्याचबरोबर कालिया नावाचा काळ जो आहे किंवा संकट जे आहे ते सदैव आपल्या जीवनामध्ये उभं राहतं. आणि मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचं एक वाक्य होतं, ते वाक्य या ठिकाणी तंतोतंत लागू पडतं. लोकमान्य असं म्हणतात की कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं त्यावर पाय ठेवून उभा राहील मी, माझं कार्य मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तेच झालं या ठिकाणी, कृष्णाने त्या काळाच्या त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि आपलं कार्य जे आहे ते पूर्ण केलं. पूर्ण मथुरेला वृंदावनाला जे आहे ते भयमुक्त करून त्यांनी सोडलेलं होतं. म्हणून ज्या ज्या वेळेस संकट येतील त्या त्या वेळेला हताश होऊ नका, त्या संकटांना सामोरं जा आणि आपलं कार्य जे आहे ते कार्य पूर्ण करा. कारण अशी संकटे येत जात असतात, पण आपण त्या संकटांना कसं सामोरं जातो याला आपण पुरुषार्थ असं म्हणतो. याच नरसोबामध्ये तिसरी जी कथा आलेली आहे ती कथा जी आहे ती जीवतिका पूजनची आहे. जीवतिका किंवा जीवंतिका ही देवता जी आहे ती आपल्या लहान बाळांचं रक्षण करते. आपण सर्वजण जन्माला आल्यानंतर आपली 5वी पूजली जाते. या 5वीच्या दिवशी देखील या जीवतिका देवीला आपण नमस्कार करतो, प्रार्थना करतो आणि सांगतो की माझ्या बाळाचं रक्षण तू सदैव कर. म्हणून याच पद्धतीने श्रावण महिन्यातल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी जीवतिका पूजन आपल्याला करायचं असतं. या संदर्भातला एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अनेकांना प्रश्न पडतो की शंकराची पूजा कशी करायची, पूजा कशी मांडायची. या विषयावरती आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईल. तो व्हिडिओ पूर्ण पहा,
तो व्हिडिओ जो आहे तो माझ्या आईनी बनवलेला आहे. तिने संपूर्ण पूजा मांडलेली आहे. पूजा कशी करायची, कोणतं कोणतं साहित्य लागतं, त्या सगळ्याची माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या पूजेचं महत्त्व देखील सांगितलेलं आहे. तर नक्की तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपण दररोज मूलाधार चक्र साधना करतो. ही चक्र साधना तुम्हाला दररोज तुमच्या घरी करायची आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही काही दिवस ही साधना करा. आपण पुढचं चक्र जे आहे त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात आणि हे देखील तितकंच महत्त्वाचं चक्र आहे. याच्याविषयी माहिती आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर अनेक लोकांची समस्या असते की आम्ही कितीही पैसा कमवतो पण तो पैसा पुरत नाहीये आम्हाला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना डिप्रेशन देखील आलेलं आहे. कारण असे अनेक प्रश्न मला कन्सल्टिंगच्या वेळेला विचारले जातात. मी लोकांना एक सांगेल का तुम्ही घाबरू नका, हताश होऊ नका. आत्ता मधली 2 वर्ष जी होती ती कोविडची होती आणि त्याच्यामुळे एक गोष्ट निर्माण झालेली आहे की कोविडच्या अगोदर असणारं आपलं आर्थिक गणित आणि नंतरचं आर्थिक गणित याच्यामध्ये फार मोठी तफावत निर्माण झालेली आहे. त्यामुळे ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला वेळ हा द्यावाच लागेल. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतील, काही लोकांचे पगार कमी झालेले असतील, पण एक सांगतो की परिस्थिती अशी राहत नाही. आज ना उद्या ती नक्की बदलेल. त्यामुळे तुम्ही हताश होऊ नका, डिप्रेस होऊ नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की स्वतःला फर्म करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे की कितीही संकट आले, आभाळ जरी कोसळलं त्यावर पाय ठेवून उभे राहा तुम्ही. कारण परिस्थिती आणि वेळ ही प्रत्येक वेळेला बदलत असते, तशीच राहत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की तुमची प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी प्रेशियस आहे. आता भेटूया उद्या. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी राहा, फ्रेश राहा, बिंदास राहा. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. त्यामुळे दररोज सकाळी 6 वाजता सर्वात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल. धन्यवाद.